फक्त बायकांना 5-5 दिला फक्त. आम्हाला 1 रुपया पण कोणी द्यायला नाही. बाईंना विचारलं सुद्धा नाही. काय सांगू डॉक्टर, काय सांगू. बघा भाजपने महिलांना पैसे देऊन रॅलीमध्ये बोलवले. महाराष्ट्रामधून भाजपचा पूर्णपणे सोपडा साफ झाला आहे हे भाजपला चांगल्या प्रकारे समजले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व काही समजेल. सध्या महाराष्ट्राबरोबरच पूर्ण भारतामध्ये लोकसभेची रंगधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक जण आपला उमेदवार निवडून यावा त्यासाठी पक्षाने सर्व काही शक्ती पणाला लावली आहे. पण अशामध्येच भाजपच्या रॅलीमध्ये एक महिलांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 2 दिवसाअगोदर हातकलंगलीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी उमेदवारीचा फॉर्म भरला होता. यावेळी धैर्यशील मानेचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अजित पवार एकनाथ शिंदे उपस्थित होते. अशामध्येच महिलांना देखील रॅलीमध्ये बोलवण्यात आले. परंतु ह्या महिला भाजपवरती अत्यंत संतापलेल्या दिसत आहेत. प्रत्येकी महिलाला प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी 200 रुपये दिले जाणार होते असं या महिलांनी सांगितले. परंतु रॅलीमधील बऱ्याचशा महिलांना एकही रुपये न दिल्याचं काही महिलांनी सांगितले. पहा हा व्हिडिओ, या महिला काय म्हणतायत. 2024 भाजपला आता शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महिलांना पैसे देऊन प्रचारासाठी बोलवण्यात आले, परंतु तेही पैसे त्यांनी दिले नाहीत. तो बायकांना 5-5 दिला.